पिंपळगावपासून तेथे सकाळी 9 वाजेपासून दोन वळूंची झुंज चालू होती. 1.5-2 तास ही झुंज चालू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली, नागरिक भयभीत झाले, संभाव्य धोका निर्माण होऊ शकला असता. पिंपळगावपासून त्या अग्निशामक दलाने तात्काळ पाचारण करून या वळूंवर पाण्याचा मारा करून अखेर 1.5-2 तासाची यांची ही झुंज अग्निशामक दलाने पाण्याचा मारा केल्यामुळे सुटल्या गेली.